नमस्कार मित्रांनो, मी राहुल शिंदे। अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, मी आता आहे आळेफाटा, पुणे नाशिक रोडवरती जो आळेफाटा आहे तर त्या ठिकाणी मी आहे। तर आमचे मित्र आहेत डॉन भाऊ, तर त्यांचे एकदम जवळचे जीवलग मित्र नाही, सख्या भावापेक्षा सुद्धा जास्त। तर दादा, नाव काय? श्याम खंडागळे दादांचं नाव आहे। तर आम्ही आता दादांच्या मळ्यामध्ये, रात्री आम्हाला कार्यक्रम होता धामणगाव पाट या ठिकाणी, तर रात्री आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम केला आणि आता या ठिकाणी जरा रेस्ट वगैरे घेण्यासाठी, आंघोळीसाठी, चहा नाश्त्यासाठी या ठिकाणी आम्ही रेस्ट घेण्यासाठी थांबलो आहे। तर दादांच्या मळ्यामध्ये आम्ही आहे। तर दादांचा मळा एवढा खूप सुंदर आहे, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय असं मस्तपैकी गाया वगैरे गोठा, आणि जो गावाकडचा मळा जसा म्हणतो आपण सेम तसं लोकेशन आहे। मित्रांनो, एकदम मन प्रसन्न झालं या ठिकाणी। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, कोटी मशीन वगैरे आहे। तर अजून थोडस आपण फिरूया इकडं, मस्तपैकी शाहीर निवांत रेस्ट करत आहेत वाजवरती गावरान स्टाईल मध्ये। हे दादांचं जुनं घर दिसत या ठिकाणी, हे पहा एकदम मस्त लोकेशन आवडण्यासारखं। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, सुंदर सुंदर वासर आहेत गायींची, क्या बात है। हे पहा गोंडस गोंडस असे सुंदर वासर आहेत। या ठिकाणी स्टोर रूम या ठिकाणी दिसतोय। तर मित्रांनो, अजून इकडे फिरूया आपण, या ठिकाणी पाण्याचे टँक वगैरे दिसतोय, हे पहा असं एकदम सुंदर निसर्गरम्य लोकेशन मनाला भावून टाकणार। या ठिकाणी झाडं वगैरे असे सुंदर आहेत। तर हे लोकेशन जे आहे ते आळेफाटा येथे आहे। एक मिनिट, सर्व ग्रीनरी या ठिकाणी दिसते, तर मस्त वाटलं मित्रांनो एकदम लोकेशन। श्यामराव, झालं का तुझं? एक नंबर आहे। ओके, कसं काय वाटतंय काय आज? ले, मला आमच्या मामाच्या गावाची आठवण आली। कोणचं गाव आहे तुझ्या मामाचं? तिथे पात्री। पात्री सोलापूर पाशी, सोलापूरच्या जवळ आहे। तर मामाच्या, श्यामच्या मामा सुद्धा घरचं लोकेशन असंच आहे असं तू सांगतोय। तुम्ही बघू शकता लोकेशन एकदम सुंदर असं या ठिकाणी। सर्वांची आंघोळी वगैरे चालू आहेत, कंटिन्यू बोर चालू आहे। तर थंड पाणी, गरम पाणी, जे काय पाहिजे तसं तुम्हाला या ठिकाणी सगळी सोय उपलब्ध आहे। तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही दादांचा मळा। या ठिकाणी दादांची 7 एकर शेती आहे। तर एकदम असं सुंदर लोकेशन आळेफाटा इथे आहे। तर आम्ही सर्वजण या ठिकाणी आहोत सध्या। तर आपण दादांना काही विचारूया की कसं आहे काय असतं नियोजन। दादा, तुमचं या ठिकाणी किती शेती आहे? 7 एकर आहे। सकाळी? अच्छा अच्छा, बरोबर। तर पाण्याचं वगैरे कसं काय सोय? पाण्याची आम्हाला टेन्शनच नाही, 12 महिने भरपूर पाणी। अरे वा, टेन्शन खूप कमी आम्हाला पाण्याचं त्याबद्दल। हा, तर 7 एकर शेती आहे, तर काय काय असतं शेतीमध्ये वगैरे? शेतीमध्ये गायांचा चारा, बर, गहू वगैरे असतो, वांगे, गहू, तरकारी पण थोडीफार लावली जाते। अच्छा, आणि जास्त करून गायांच्या याच्यावर भर जास्त आहे। बर। गायींची आवड वगैरे कधीपासून काय तुम्हाला? पूर्वीपासूनच बोलायचं, लहानपणापासून गाय सांभाळतच होतो। अच्छा, हा, तर आता आधुनिक गोठा केलाय, ओपन गोठा केलाय, गाया वाढवल्यात। अच्छा, सगळ्या व्होल्टेज जातीच्या गाय आहेत। बर, दूध पण डेअरीला, इथं जवळच डेअरी, डेअरीला दूध जात, भरपूर छान आहे। आणि सकाळी किती वाजता काय तुमचं कामकाज कसं चालू होतं? सकाळी 4:30 येतो। बर। 4:30 आल्यानंतर पाणी सोडणे, साफसफाई करणे, गायांना खायला टाकणे, आणि 6 गायांची दूध काढायला घेणे। बर, 7 दूध काढून होत आहेत। 7:30-8 डेअरीला दूध घालून यायचं। बर, गायांचं आवरण वगैरे, परत आपले रिकामे इतर कामासाठी। वा, तर दादांचं एकदम जे काय दररोजचा जो काय दिनक्रम आहे एकदम मस्त सांगितला दादांनी। आणि दादांचा एवढा मला सुंदर आणि मन प्रसन्न होण्यासारखं या ठिकाणी लोकेशन आहे, तर बघता क्षणी माणसाला एवढं आवडेल। आणि किती जरी वेळ इथं घालवला तरी पण आपल्याला काय वेळ गेल्यासारखं वाटत नाही।
किंवा जो गावाकडचं जसं प्रॉपर लोकेशन आहे सेम तसं वाटतंय. तर या ठिकाणी काही जणांच्या आंघोळ वगैरे आमच्या चालू आहेत. तर या ठिकाणी थांबण्याची वगैरे दादाने चांगली सोय केली, त्याच्याबद्दल त्यांचं खूप खूप मनापासून आभार. नाही, मित्रांची आवड खूप आहे, मित्र पाहिजेत, आले पाहिजेत, इथून पुढे या, याच्यापेक्षा चांगले अजून सोय करू. वा वा, छान वाटतं मित्र आल्यावर. तर रात्री आमचा कार्यक्रम झाला, तर आम्हाला आज पण कार्यक्रम इथे जवळच आहे, कोठा म्हणून गाव आहे, तर इथून एक 30 किलोमीटर आहे. मित्रांनो, आता आम्ही मस्तपैकी चहा घेतोय. दादांनी एक नंबर चहा बनवलाय, गवती चहा, दालचिनी वगैरे, एकदम मस्त असा स्वादपूर्ण चहा दादांनी बनवलेला आहे. तर मस्त एकदम चहाची टेस्ट आहे. कसं वाटतंय श्यामा चहा? एक नंबर चहा वाटतंय. नाही, मित्र जर आले ना तर खूप मजा वाटते. बर. आणि इथं माझ्याकडे साहित्य आहे. बर बर. पहिला चहा, नंतर भक्ती. तर दादांनी एक नंबर सोय, आणि दादांचा मळा हा खूप सुंदर आहे मित्रांनो. एकदम मन प्रसन्न झालं. आजचा कार्यक्रम आम्हाला आहे कोठा या ठिकाणी. तर चला मित्रांनो, गुड डे, गुड बाय बाय.